हरी नशीबी संकटांची दीक्षा आणि दिल्या अग्नि परीक्षा निर्धाराने चालले पुढे नमले नाही कोणा पुढे अखंड जीवन परिश्रमाने सार्थक केले त्याने लेखणीने अलवाणीने इतिहास घडविला त्याने या राष्ट्राचा गौरव या राज्याचा रत्नहार अशी माणसे खानदेशाची माती अशी माणसे खानदेशाची माती खानदेश खानदेश म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर नाव येतं ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं. त्यांच्या कवितेच्या ओळीही आपोआपच आपल्या ओठावर येतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर असं हे संसाराचं तत्वज्ञान सहज आणि साध्या शब्दात सांगणाऱ्या बहिणाबाई आणि जीवनसत्याची महती सांगणाऱ्या संत मुक्ताबाई या दोघींची कार्यभूमी ही खानदेशचीच. वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई हिच्या लहानपणीच्या वास्तव्याने पुनीत झालेली हीच ती खानदेशची भूमी. पारोळा हे जळगाव जिल्ह्यातलं छोटंसं गाव राणी लक्ष्मीबाईचं माहेर. तिथला भुईकोट किल्ला आजही तिच्या बालपणीच्या आठवणी सांगतोय. मातृत्व दातृत्व आणि कर्तृत्वाची शिकवण देणारी वेगळ्या अर्थानं ही जणू शक्तीपीठच. खानदेशातल्या अशा स्त्री शक्तींपासून प्रेरणा घेऊन उदयास आलेलं एक निरलस आणि समंजस व्यक्तिमत्व म्हणजे प्रतिभाताई पाटील. माजी मंत्री आणि राज्यसभेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा. संसार म्हणजे जणू चुलीवरचा तवाच. आणि असा हा संसार सांभाळून सुद्धा प्रतिभाताईंनी सहकार राजकारण आणि सामाजिक कार्य केलं. अजूनही करतायत. त्यांच्या लक्षणीय कार्याचा आढावा घेऊयात खानदेश रत्नच्या या भागात. नानासाहेब पाटलांची लाडकी कन्या शिकली सवरली एक दिवस अचानक तिच्या ध्यानीमनी नसताना राजकारणात आली. विद्यार्थी दशेत असताना सामाजिक कार्याची आवड होती. वक्तृत्व कला अंगी होती. वाणीतून आपला वेगळा ठसा उमटवायची जिद्द होती. सत्कार्याची तळमळ अंगात सळसळत होती. कॉलेजचे ते दिवस, 40 गावातलं संगीत शिक्षण, वाय एस महाजन सरांच्या निवडणुकीतला 1957 प्रचार कार्यातला सहभाग, किती वेगळे दिवस होते ते. आठवणींची ती पानं खुणा केलेली आगळी वेगळी टवटवीत फुलांसारखी. त्यावेळेला वडील सरकारी वकील असल्यामुळे त्यांची बदली 40 गावला झालेली होती. तेव्हा माझं खरं शिक्षण 40 गावपासून सुरू झालं. बालवर्गात नंतर पहिल्या वर्गात मला लहानपणी संगीताची फार आवड होती आणि वडिलांच्या ते लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी मग मला संगीत शिकवण्याकरता एक शिक्षक घरी बोलवले आणि त्यांना सांगितलं की ताईला तुम्ही शिक्षण द्या संगीताचं. माझ्या आईंची खूप इच्छा होती की मी खूप शिकावं. त्या दुर्दैवाने आमचं छत्र आईचं आमच्या शिरावरून निघून गेलं. मी 9-10 वर्षाची असताना त्या आमचा स्वर्गवास झाला आणि एक मोठी उणीव जीवनामध्ये निर्माण झाली. वडिलांनी कधीही तशा प्रकारचं वातावरण घरामध्ये निर्माण होऊ दिलं नाही की ज्याच्यामुळे माझ्या शिक्षणामध्ये किंवा माझ्या इतर कुठल्या वाढीमध्ये असा कुठला मुलगी असल्यामुळे एखादी उणीव निर्माण होईल. मी शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये शिकत असताना मी ड्रॉइंगचे क्लासेस केले, संस्कृतची परीक्षा दिली, हिंदीच्या परीक्षा दिल्या आणि या शिक्षणाची माझी आवड तशी वाढतच गेली. कॉलेजमध्ये सुद्धा मला अतिशय आवड होती खेळाची. त्यामुळे MJ कॉलेजला मी टेबल टेनिस खेळत असे. फर्स्ट इयरला FY गेले तेव्हापासून टेबल टेनिस खेळायला लागले आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे इंटरला गेले त्यावेळेसच्या त्यावेळेला मी कॉलेजचे चॅम्पियन झाले. मग आमच्या इंटर कॉलेजेत टुर्नामेंट्स व्हायच्या म्हणजे नाशिक नगर धुळे आणि जळगाव या 4 कॉलेजेसच्या आपसामध्ये मॅचेस होत असत, टुर्नामेंट्स होत असत. त्याच्यामध्ये मला
आपल्या कॉलेजला शिल्ड मिळवून देता आलं याचा मला अतिशय आनंद आहे. त्यावेळेला भाईसाहेब महाजन प्रिन्सिपल होते आणि अतिशय चांगलं शिकवायचे. भाईसाहेब महाजन यांच्याबद्दल आम्हाला अगदी नितांत आदर होता. 1957 ज्यावेळेला भाईसाहेब उभे राहिले निवडणुकीला, त्यावेळेला त्यांच्या प्रचारासाठी मी खूप फिरले. मी आणि ताई मिसेस महाजन आम्ही दोघीही मी त्यांच्याबरोबर सतत फिरत असे आणि तेव्हा मला निवडणूक काय असते याची थोडी बहुत कल्पना आली. अतिशय स्वच्छंदी असं जीवन, अतिशय निरागस निर्व्याज, एकमेकाशी जी मदत करणारं, भावंडांमध्ये प्रेम असणारं, एकमेकाबद्दल आदर असणारं, असं हे अतिशय टवटवीत आणि फुलासारखं जीवन लहानपणी जगायला मिळालं. प्रतिभाताई, 1962 पासून आजपर्यंत तुमच्या वाटचालीकडे तुम्ही पाहता तेव्हा प्रतिभाताईंच्या मनातली प्रतिभा अशीच घडायला हवी होती असं वाटतं की मनातली प्रतिभा आजही वेगळीच आहे? नाही, वेगळी नाही. मला असं वाटतं की मी जशी आहे तशीच ती घडलेली आहे आणि याचं कारण असतं की कोणतंही काम हातामध्ये घेतलं की ते अतिशय प्रामाणिकपणे आणि सचोटीने करावं अशीच माझी धारणा राहिली आहे आणि त्याप्रमाणे होत गेलं याचं मला समाधान आहे. सगळी कामं करत असताना स्त्री सुलभ मर्यादा ही याचा कधी मी विसर पडू दिला नाही. आलेली प्रत्येक जबाबदारी मग ती कोणत्याही प्रकारची असो ती अतिशय दमदारपणे आणि आत्मविश्वासाने पार पडली. मी 1962 ज्यावेळेला प्रथम निवडून आले त्यावेळेला सगळाच अनुभव नवीन होता, विधान कार्याची तशी माहिती नव्हती, परंतु मी त्याचा अभ्यास केला आणि म्हणून ज्यावेळेला एकदा मला वाटतं गव्हर्नरांनी भाषण दिल्यानंतर अभिभाषणाच्या ठरावाचा आभार प्रदर्शनाचा ठराव असतो आणि त्याला अनुमोदनाचा ठराव असतो, तर मी आणि माझ्याबरोबरच त्यावेळेला सोलापूरहून झाडबुकेतही निवडून आल्या होत्या, त्या देखील रस घेत असत. तेव्हा मला आभार मानण्याचं आणि त्यांना अनुमोदन देण्याचं काम अगदी आम्ही निवडून गेल्यानंतर थोड्याच दिवसाच्या काळामध्ये आम्हाला ते मिळालं. मग जेव्हा जेव्हा अविश्वासाचा ठराव यायचा त्यावेळेला आम्हाला बोलवून सांगितलं जायचं की तुम्ही यावर बोलायचं आहे आणि मग आम्ही अभ्यासपूर्वक त्याच्यावर बोलत असू. अशा पद्धतीने कामामध्ये रस घेऊन मग मंत्रीपदाची देखील जशी जशी जबाबदारी आली त्याच्यामध्ये त्या जबाबदारीची जाणीव ठेवून आणि काम करण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशाचं दारिद्र्य हे मजुरांना मजुरी मिळत नाही आणि त्यांना पैसा मिळत नाही म्हणूनच आहे असं नाही, तर पैसा मिळालासुद्धा तरी पैसा त्यांच्या हातात राहत नाही कारण व्यसन आहे आणि म्हणून आपल्या देशाला व्यसनमुक्तीचा, निदान गरिबांना तरी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जो पावेतो आपण या सगळ्या 20-30 कार्यक्रम, गरिबी हटावचे कार्यक्रम करतोय आणि याच्यातून गरिबाच्या हातात पुष्कळ जरी पैसा दिला तरी जर तो पैसा त्यांना वाचवता आला नाही आणि तो अशा निमित्ताने जर त्यांचा आलेला पैसा निघून जाणार असेल तर मग आपण फार याच्यामधून काही मिळवू शकू असं नाही. आणि म्हणून व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाचं किती महत्त्व आहे हे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आणि म्हणून तेव्हापासून मी त्याचा खूप प्रचार केला जिकडे तिकडे की हे व्यसनमुक्तीचं काम हे आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे. तसं दारूबंदी खाते माझ्याकडे होतं त्यामुळे मी त्यावेळेस तसा देखील मी रस घेत असे, पण ते खातं जरी नसलं तरीसुद्धा मी हा जेव्हा जेव्हा म्हणून जनतेला यासंबंधी बोलायची वेळ आली त्यावेळेला मी सांगायचा प्रयत्न करत असे. मंडल कमिशनचं मी सोशल वेलफेअर मिनिस्टर असल्यामुळे माझ्या डिपार्टमेंटकडे तो रिपोर्ट आलेला होता, त्या मधल्या काळामध्ये मी तो रिपोर्ट वाचला, अभ्यास केला. मग नंतर मी एकदा दादांना जाऊन सांगितलं की दादा याला याच्यावर चर्चा घ्यायला काही हरकत आहे असं मला वाटत नाही. ते म्हणाले नाही नाही ताई, तुम्हाला माहीत नाही याच्यावर चर्चा घेणं बरोबर होणार नाही. मी दादांना कन्व्हिन्स केलं की दादा याच्यावर चर्चा झाली तरी काही बिघडणार नाही. ते म्हणाले मग तुम्ही उत्तर द्याल का? म्हटलं हो मी देईल, तुम्ही काही चिंता करू नका. मग म्हणे ठीक आहे घ्या चर्चा. आणि मग त्या मंडल कमिशनचा रिपोर्ट एरवी दादांनी तो अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला होतं पण त्यांनी ते मला उत्तर द्यायला सांगितलं आणि मग ते उत्तर दिल्यानंतर दोन्ही हाऊसमध्ये एकदम वातावरण निवळलं आणि बाकी सुरळीत कारभार सुरू झाला आणि हाऊसची चर्चा सुरू झाली. तेव्हा अशा पद्धतीनं जिथं जिथं जेव्हा जी जबाबदारी आली असेल ती व्यवस्थित पारपणे पार पाडण्याचा प्रयत्न करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला
आणि ज्या पद्धतीनं मला काम करण्याची काम आपलं भावं अशी माझी अपेक्षा होती त्या पद्धतीनं ते काम झालं. कुठलाही बडेजाव न करता आपण आपलं प्रामाणिकपणे आणि अतिशय सचोटीनं काम करावं अशी जी इच्छा होती तीच आजपर्यंत झाली. आणि म्हणून आजही मी सत्तेवर असो की नसो ज्या आदरानं मला लोक माझ्याकडे बघतात ज्या आदराने आणि प्रेमाने जे सन्मान देतात हेच मी मिळवलं आहे असं मला वाटतं. आणि यापेक्षा जास्त व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काही मिळवू शकते असं मला वाटत नाही. तुम्ही अंधांसाठी आधार झालात, निराधार गरजू महिलांसाठी सुद्धा. सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, अन्न पुरवठा, गृहनिर्माण आणि सांस्कृतिक कार्य, समाज कल्याण असा तुमचा मंत्रीपदाचा समाज आधार होणारा प्रवास, या प्रवासाचं वर्णन कोणत्या शब्दात करा? एक संस्था ज्याच्यामधून आपल्याला अंधांची सेवा करता येईल अशी स्थापन करायचा मी विचार केला आणि ती संस्था मग मी जळगावला स्थापन केली, अंध औद्योगिक केंद्र. विचार हा होता की यांच्यावर भीक मागण्याची पळी येते ती येऊ नये आणि त्यांना स्वतः कमवण्यासाठी आपण कुठलं तरी असं प्रशिक्षण द्यावं की ज्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. आणि त्यामधून ही कल्पना निर्माण झाली आणि आम्ही एक संस्था रजिस्टर केली, श्रमसाधना ट्रस्ट. आणि त्यातून हे अंध वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेऊन ते बाहेर पडतात आणि नंतर स्वतःचा असा कुठला तरी उद्योग सुरू करतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि त्यांच्यावर ही भीक मागण्याची पाळी येत नाही. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आर्थिक महिला मंडळाची स्थापना केली आणि ही कल्पना अशी होती की महिलांना आम्ही सगळ्यांना नोकरी देऊ शकत नाही, त्यांना स्वतःलाच काहीतरी उद्योगधंदा सुरू करता यावा, कुठला तरी व्यवसाय सुरू करता यावा अशा दृष्टीने एखादी संस्था असावी म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आली. मग एक केंद्र शासनाची योजना होती की निराधार महिलांना कुठलं तरी ट्रेनिंग द्यावं आणि त्यामधून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं अशा प्रकारचे वेगवेगळे त्यांनी उद्योग द्यायचा विचार केला. आम्ही महिलांना शिवणकला शिकवणं आणि त्यामधून त्यांना आपला काहीतरी रोजगार उपलब्ध करता यावा या दृष्टीनं त्यांना प्रशिक्षण देणं हे काम तिथं सुरू केलं. मग तिथं टीचर्स आणले आणि त्यांच्यामार्फत त्यांना हे शिक्षण दिलं आणि प्रत्येकीला जेवढ्या महिला आल्या त्या प्रत्येकीला एक एक शिवण मशीन हे आम्ही मोफत त्यांना दिलं जेणेकरून त्यांनी त्याच्यावर आपला चरितार्थ चालावा. नोकरी करणाऱ्या महिलांच्यासाठी एक वसतिगृह बांधण्याची एक योजना केंद्र शासनाची आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही एक मुंबईला वसतिगृह बांधलं. जवळजवळ 250 ते 300 मुलींची सोय त्या वसतिगृहामध्ये करण्यात आलेली आहे. असंच एक वसतिगृह दिल्लीला 2 वर्षापूर्वी बांधून तयार झालं. पार्लमेंटमध्ये प्रश्नोत्तराचा तास चालू होता, त्यामध्ये कुणीतरी प्रश्न हा विचारला होता की ठिबक सिंचन योजनेसाठी सरकारनं काय केलेलं आहे. त्यावेळेला जाखड साहेबांनी सांगितलं की आम्ही ठिबक सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांना काही सबसिडीज देतो आणि त्यातल्या त्यात जे मागासवर्गीय आहेत, दुर्बल घटक आहेत, आदिवासी आहेत यांना आम्ही 75% सबसिडी देतो. त्यावेळेला मी उठून त्यांना प्रश्न विचारला की आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये महिला हा सुद्धा दुर्बल घटक मानण्यात आलेला आहे, तेव्हा ज्या महिला शेतकरी आहेत या महिला शेतकऱ्यांना आपण हे 75% सबसिडी का देत नाही? तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण प्रश्न फार चांगला विचारला, याच्या पुढच्या काळामध्ये महिलांना सुद्धा आम्ही ही 75% सबसिडी देऊ. आणि सगळ्या देशामध्ये, केवळ महाराष्ट्रात नाही किंवा जळगाव जिल्ह्यातच नाही तर सबंध देशामध्ये तेव्हापासून महिला कास्तकरांना 75% आणि त्यानंतर मग देवेगौडा प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर 90% सबसिडी ही मिळायला लागली. अन्न आणि नागरी पुरवठा हे माझ्याकडे खातं असताना आम्ही स्लममध्ये 6 वर्षाच्या वयापर्यंत, म्हणजे लहान बालकापासून जन्म झाल्यापासून ते 6 वर्षाच्या बालकापर्यंत त्यांना दूध आहे, त्यांना लागणारा इतर पौष्टिक आहार आहे हा देता यावा म्हणून योजना आखली आणि सगळ्या स्लम्समध्ये आणि ती योजना जळगावला देखील लागू करण्यात आली. तेव्हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे विमुक्त आणि भटक्या जमातीची मुलं आहेत
या मुलांच्यासाठी आई वडील इकडे तिकडे भटकत असतात आणि म्हणून मुलांचं शिक्षण होत नाही, म्हणून आश्रमशाळांची योजना ही लागू करण्यात. आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 आश्रमशाळा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वंजारी लोकांच्या तांड्यांवरती आणि विमुक्त आणि भटक्या जमातीच्या लोकांच्यासाठी त्या काळामध्ये सुरू करण्यात आल्या. प्रायमरी हेल्थ सेंटर प्रत्येक तालुक्याला देण्यात आलं, कॉटेज हॉस्पिटल्स देण्यात आली. पूर्णेवरून 80 गावांची पाणी पुरवठ्याची योजना त्या काळामध्ये आखली. आत्ता या मागच्या वर्षी पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होतं, पण तरीसुद्धा केवळ 2 गाव, ज्यांनी गावाचे ठराव केले नाही, अशा 2 गावांना पाण्याचं दुर्भिक्ष जाणवलं, इतर कोणत्याही गावाला त्याचं दुर्भिक्ष जाणवलं नाही. सरकारमध्ये काम करत असताना आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य आणि आपण उचलत असलेल्या पावलांचा जनमानसावरती काय परिणाम होतो, समाजावरती त्याचा काय परिणाम होणार आहे, याचा विचार करूनच मग सरकारला आपली धोरणं आखावी लागतात आणि ती आखणं हेच केव्हाही विधायक दृष्टिकोनातून आवश्यक असतं. 18 नोव्हेंबर 1986 या सुवर्ण दिनाची आठवण अवघ्या खान्देशाला, महाराष्ट्राला. ही खान्देश कन्या राज्यसभेची उपसभापती झाली. तो दिवस, मनातली प्रतिभा त्या दिवशी काय म्हणाली प्रतिभाताईंना? हो, राज्यसभेची उपसभापती झाल्यानंतर मला खूपच धन्यता वाटली आणि मी खान्देशच्या जनतेचे आभार मानले. माझ्या आभार प्रदर्शनाच्या भाषणामध्ये सुद्धा ज्यांनी मला निवडून दिलं, ज्या खान्देशाने मला मोठं केलं, त्यांचे मी आभार मानले. एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर कधी येईल असं वाटलं नव्हतं, परंतु हे पद सांभाळत असताना ज्या जनतेनं मला एवढं मोठं केलेलं आहे, त्या जनतेच्या सन्मानानं माझी मान खाली वागली. समाजकारणी, मंत्री, राज्यसभेच्या उपसभापती प्रतिभाताईंनी अनेक जनसामान्यांच्या प्रश्नांना तोंड दिलं, यशस्वी उत्तरही दिली. समाज मनाची नाडी नेमकी ओळखून जे जे हवं ते योग्य वेळी केलं. अशा प्रतिभाताईंविरुद्ध गृहिणी प्रतिभाताईंनी कधी बंड केलं का? माझ्या बाबतीत असं झालं की लग्नापूर्वीच मी आमदार झालेले होते आणि म्हणून मी राजकारण आणि समाजकारण यामध्ये खूप गुंतलेले होते. अशा वेळी लग्न झाल्यानंतर संसारासाठी फार कमी वेळ मिळत असे आणि या दोन्ही गोष्टींची सांगड घालत असताना जी काही धावपळ होत असे, जी काही तारांबळ होत असे, त्यातून कसा मार्ग काढावा याचा प्रश्न पुष्कळदा निर्माण होत असे आणि त्याची खंत मनात, कारण गृहिणी म्हणून आपली कर्तव्य आपण पार पाडू शकत नाही, याची खंत मनामध्ये नेहमीच असे. त्यातून मुलं झाल्यानंतर आई म्हणून आपल्या आईचं कर्तव्य आपल्याला पार पाडता येत नाही आहे. मुलांची इच्छा असते, मुलांची मागणी असते की आईने आपल्याजवळच राहावं आणि सारखे मंत्री म्हणून दौरे करावे लागतात, घरी राहता येत नाही, कॅबिनेट मीटिंग्ज असतात, वेगवेगळ्या बैठका असतात, सभासंमेलनं असतात, कार्यकर्त्यांच्या भेटी असतात आणि या सगळ्यामध्ये एवढा वेळ जातो की घराकरता आणि मुलांकरता वेळ देणं फारच कठीण काम होऊन जातं. त्यात जर मुलं लहान असली तर आणखीन जास्त आईच्या मनाची तारांबळ होत असते. तेव्हा हे द्वंद्व नेहमीच माझ्या मनात राहत असे. पण एका गोष्टीचं समाधान हे असतं की आपण आपल्या मुलांकरता वेळ जरी देऊ शकलो नाही, तरी गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी कामं करता आली, त्या मुलांचे प्रश्न सोडवता आले, भटक्या विमुक्त जमातीच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न केला, दलितांना मदत करण्याचा प्रयत्न केला, हेही एक फार मोठं कार्य आहे आणि त्यातून मग काय जे समाधान मिळायचं तो मिळवून घेण्याचा प्रयत्न अशा याच्यातून होत असतो. मंत्री असताना तुम्ही समाजाच्या व्यथा वेदना आईच्या ममतेने दूर करण्याचा अविरत प्रयत्न केला. घार हिंडते आकाशी असं आपण म्हणतो तेव्हा प्रतिभाताई या पिल्लांना समाजाने स्वत्वाची जाणीव करून देण्यासाठी नवा जाणीवांचा लढा उभारण्याचा हाच काळ आहे आणि तीच गरज आहे असं वाटतं का? होय, ही काळाची गरज आहे असं मला वाटतं आणि विशेषतः तरुणांनीच पुढे येऊन आता या देशाला सांभाळण्याची गरज आहे. एरवी देखील कोणताही देश हा त्या तरुण पिढीच्या कर्तृत्वावर मोठा होत असतो. आपल्या देशाची स्वातंत्र्य चळवळसुद्धा ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला हे सगळे मोठे मोठे नेते हे तरुणच होते.
आणि म्हणून तरुणांना या देशाला घडवायचं असतं आणि मोठं करायचं असतं. माझी अशी नेहमी धारणा राहिली आहे की तरुणांनी विज्ञान, ज्ञान, तांत्रिक ज्ञान, उद्योग, व्यापार, कला या सगळ्या क्षेत्रांमध्ये पुढं जावं. आपल्या देशामध्ये जे नवनवीन ज्ञान निर्माण होत आहे ते अवगत करावं, बाहेरच्या देशामध्ये जावं, तिथल्या जगामध्ये बाहेरच्या चाललेल्या जेवढ्या काही प्रगत गोष्टी असतील त्यांचं त्यांनी अभ्यास करावा, आपलं ज्ञान वाढवावं, संशोधन करावं. पण आपल्या मातीला त्यांनी विसरू नये, आपल्या देशाला कधीही विसरू नये. महात्मा गांधींनी म्हटलं होतं की कीप युअर डोअर्स अँड युअर विंडोज ओपन, लेट दी एअर, फ्रेश एअर कम इन, बट नेव्हर बी स्वेड अवे बाय द एअर. बाहेरची हवा येऊ द्या परंतु त्या हवेत वाहून जाऊ नका. तेव्हा बाहेरचं ज्ञान, बाहेरच्या सगळ्या गोष्टी आपण अवगत कराव्या, पण त्या चांगल्या असतील त्या गोष्टी आपण ग्रहण कराव्या आणि त्याचा उपयोग आपल्या देशाला मोठं करण्यासाठी कसा करता येईल याचा प्रयत्न करावा. आणि चांगल्या ध्येयाने प्रेरित होऊन, देशप्रेमाने प्रेरित होऊन, देशाला मोठं करण्याच्या या एका धोरणाने प्रेरित होऊन जर तरुण पिढी काम करायला लागली तर मला असं वाटतं खूप काही आपल्या देशामध्ये घडू शकेल. आणि तरुणांनी ते करावं अशी मला तरुणांना आग्रहाची विनंती करायची. सत्ता स्थान मानाची पदं सतत पायघड्या घालून तयार असतानाही निरलसता, नम्रता ही तुमच्या टिकली ती कशामुळे? गीतेतही म्हटलंय की आनंदाने हुरळून जाऊ नये आणि दुःखाने होरपळून जाऊ नये. तेव्हा माझ्याकडे जी सत्तेची मोठी मोठी पदं आली तरीसुद्धा त्यातून हुरळून जाण्याचं कधी माझ्या हातून झालं नाही. किंवा पदं नाहीत तर त्यामुळे काही हरवल्यासारखं किंवा होरपळल्यासारखं देखील मला वाटत नाही. मला असं वाटतं की या गोष्टींचा प्रभाव आणि आमच्या कुटुंबामधला झालेला संस्कार, घरात ऐकायला मिळालेले विचार यामुळे एक अशी धारणा झाली की मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे. फार मोठी कीर्ती तर काही गाठता येणार नाही, पण जिथं जिथं म्हणून आपण आहोत तिथं तिथं जे काही चांगलं करता येईल, जितकं चांगलं करता येईल असं करण्याचा प्रयत्न करावा असा त्यामधून आचारावरती प्रभाव पडला. आणि म्हणून जी काही पदं आली, मोठी आली, लहानही आली, त्याच्यामधून मार्ग काढता काढता शेवटी एक लक्षात आलं की सगळ्याच गोष्टी, सत्ता तर आहेच आहे पण सगळ्याच गोष्टी अनित्य आहेत, अनिश्चित आहे. आणि म्हणून त्याचा दांभिकपणा आपण बाळगणं हे खरोखर माणसाच्या दृष्टीने काही बरोबर नाही. असं म्हणतात ना की आंब्याचं झाड खूप फळं आल्यानंतर ते वाकतं, जास्त ताट उभं राहत नाही. तेव्हा सत्ता जर फार मोठी मिळाली तर त्यामध्ये ताटपणा येण्यापेक्षा जर नम्रता आली तर ती सत्तासुद्धा शोभून दिसते असा एक प्रकारचा विचार असल्यामुळे मला असं वाटतं कदाचित असं माझ्याकडून आचरण घडलं असावं. अशी माणसे खानदेशाची मा